नमस्कार, मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो ओवाच. काही वेळा असं होतं की आपण जी काही केलेली कृत्य असतात, आपण केलेली जी काही कामं असतात, ती कामं आपली पाठ सोडत नाहीत. देशातील ज्या राजकीय नेत्याभोवती आत्तापर्यंत कायमच संशयाचं धुकं निर्माण झालेलं आहे, निर्माण झालेलं होतं आणि यापुढेही होत राहील, ज्यांच्यावरती राजकारणाचं गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचं राजकारण अशा स्वरूपाचे आरोपही विरोधकांकडून केले जातात, असे नेते म्हणजे शरद पवार. लवासाचं भूत पुन्हा एकदा मानगुटीवर बसलंय. पुणे जिल्ह्यातील आणि मुळशी तालुक्यात शरद पवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या लवासा हिल स्टेशन प्रकल्पात पारदर्शकतेचा अभाव होता आणि या प्रकल्पात शरद पवार व त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचं व्यक्तिगत स्वारस्य होतं, असं स्पष्ट निरीक्षण उच्च न्यायालयाने आपल्या जनहित याचिकेतील निर्णयात नोंदवलं होतं. त्यामुळे त्या आधारे गुन्हा नोंदवून सीबीआयकडे तपास सोपवावा अशी विनंती फौजदारी जनहित याचिका नाशिकमधील वकील नानासाहेब जाधव यांनी केले. सदानंद सुळे, लवासा कॉर्पोरेशन लिमिटेडचे अजित गुलाबचंद, MKDVCचे तत्कालीन कार्यकारी अभियंता यांच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्याची विनंती त्यांनी केली आहे. कारवाई करावी आणि लवासा प्रकल्पाची परवानगी रद्द करावी. मागच्या न्यायमूर्तींनी हे सगळं मान्य केले आमचे आरोप, परंतु उशीर झाल्यामुळे आणि आता इतके मोठं बांधकाम पाडणं शक्य नाही म्हणून आमची याचिका फेटाळली नाही, काढून टाकली, फक्त काढून टाकली. परंतु सगळे आरोप मान्य केले, तिथे भ्रष्टाचार झालेला आहे, तिथे गैरकारभार झालेला आहे, हे सगळं मान्य केल्यामुळे त्याच आधारावर आम्ही आता फौजदारी याचिका दाखल केली मागच्या वर्षी. या फौजदारी याचिकेमध्ये मागणी काय आहे, आता मागच्या कोर्टाने सर्व आरोप खरे मानलेले आहेत, त्यामुळे आता या न्यायमूर्तींनी सीबीआयला आदेश करावा की आपण या सर्व प्रकरणाची चौकशी करावी सखोल आणि चौकशीनंतर सर्वांवर गुन्हे दाखल करावेत, यासाठी ही याचिका आहे. लवासा प्रकरणात शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेकांविरोधात गुन्हा नोंदवण्याचा आदेश देण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आता येत्या 10 एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्याने माझ्या विरोधात गुन्हा नोंदवण्याच्या विनंतीची याचिका केलेली असताना मला प्रतिवादीच केलेले नाही, त्यामुळं मला प्रतिवादी करण्याचे निर्देश देण्यात यावेत असा हस्तक्षेप अर्ज शरद पवार यांनी केला असल्याने त्याबाबत उत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाने याचिकाकर्ते नानासाहेब जाधव यांना 2 आठवड्यांची मुदत देऊन सुनावणी तहकूब केली. दरम्यान हा प्रश्न यापूर्वीच निकाली निघाला आहे. जाधव यांनी यापूर्वी उच्च न्यायालयात वारंवार याचिका केल्या. सुनावणीअंती त्यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तरीही त्यांनी पुन्हा उच्च न्यायालयात तशाच मागणीची याचिका केली आहे. शिवाय याचिकेत पूर्वीचा बराच तपशील दडवला आहे आणि आम्हाला प्रतिवादीही केलेले नाही, असं म्हणणं शरद पवार यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील SP चिनॉय आणि ॲडव्होकेट जोएल कॉर्लोस यांनी न्यायालयापुढे व्यक्त केलं. आता पुढील सुनावणीत नेमकं काय घडतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मित्रांनो, तुर्तास इथंच थांबतो. आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. तसंच शेजो उवाच हे चॅनल सबस्क्राईब करा.